सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघणार आहोत. अमरावती जिल्ह्यात रेन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 15 ते 18 मार्च एपीएमसीतील व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहेत. दक्षता म्हणून एपीएमसी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 18 मार्च नंतर पावसाचा अंदाज घेतला जाईल आणि मग एपीएमसी सुरू केली जाईल अशी माहिती मिळतीय. कारण अमरावती जिल्ह्यात रेन अलर्ट जारी करण्यात आलाय. एपीएमसीतील आवक 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय त्यामुळे घेतला गेलेला आहे. 15 मार्च ते 18 मार्च दरम्यान एपीएमसी बंद राहील. आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या समर्थनार्थ मनसेकडून स्वप्नपूर्ती मोर्चा काढण्यात आला. परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहोचला. दरम्यान दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जोपर्यंत जात पाहून मतदान कराल तोपर्यंत शेतकऱ्यांनी कितीही मोर्चे काढले तरी फरक पडणार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं. जात पाहून मतदान केलं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा असं म्हणण्याचा नैतिक अधिकार कुणालाही नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर दिल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून सुदैवानं यामधून सुखरूप बाहेर आलो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याच्या सत्ता संघर्षात राज्यपालांच्या भूमिकेवरून कपिल सिब्बल यांची जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान आपला युक्तिवाद संपवताना त्यांनी भावनिक होत भूमिका मांडली. या कोर्टाचा इतिहास घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिल्याचं ते म्हणाले. दौंडमध्ये आमदार राहुल कुल समर्थकांनी राऊतांविरोधात आंदोलन केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राऊतांविरोधात पोस्टर झळकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांमध्ये गहू काढणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे अकोट तालुक्यातील गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झाल्यानं गहू उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. साताऱ्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालंय. वाई, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. नंदुरबारमध्ये 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पिकाच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान तात्काळ पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शिर्डी, कोपरगाव, राहता या परिसरातील पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. जळगावच्या बोदवड तालुक्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. शेतातील मका, गहू, हरभरा या पिकाचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेत. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून भरपाईची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस झाला. वैजापूर, गंगापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. इतर तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. H3N2च्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा रुग्णालय प्रशासन अलर्ट झालेलं आहे. रुग्णालयामध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आलंय. कर्मचारी, डॉक्टर्सना मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय. नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरवण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी 8:30 ते 5:30 या वेळेत भरवण्यात येणार आहेत. भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निम्न बंधाऱ्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला. पाणी गळतीमुळे पुढील 40 दिवस पाणी साठा टिकेल का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. धुळ्यातील बोरकुंड दौंदवाड इथं पाटचरी तब्बल 10 वर्षांनंतर प्रवाहित झाली. पुरमेपडा डावा कालव्यातून येणाऱ्या पाटचरी या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील ओपीडी सुरू झाली आहे. परिचारिकांच्या संपामुळे 2 दिवसांपासून ओपीडी बंद होती. दरम्यान परिचारिका अजूनही संपावर असून गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील संपकऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. रुग्णवाहिका आल्यानंतर कुणीही पुढे न आल्यामुळे नातेवाईकांना रुग्णाला स्ट्रेचरवरून घेऊन जावं लागलं. या प्रकरणी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
बारामती जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. बारामती पंचायत समिती ते प्रशासकीय भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले. रत्नागिरीच्या खेडमधील संपकरी कर्मचाऱ्यांनी भरणे ते खेड बाईक रॅली काढून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या रॅलीमध्ये सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावातील विद्यार्थ्याचं शिक्षकांच्या संपामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले. या विद्यार्थ्यांनी शिक्षक शाळेत यावेत या मागणी करता सिंदेवाही नवरगाव मार्गावर रास्ता रोको केला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सोलापुरातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला. या संपामुळे 3 दिवसात तब्बल 60 ते 62 शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांचे हाल होत आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रातील 10,000 दिव्यांग बांधवांना मोफत साहित्याचा लाभ मिळणार आहे. दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्याकरता खासदार रामदास तडस यांच्या पुढाकारातून मोफत साहित्य वाटप करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अमरावतीतील आरोग्य सेवा कोलमडली आहे. शस्त्रक्रिया रखडल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे संपावर तातडीनं तोडगा काढण्याची रुग्णांच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोंदियातील रुग्णांचे हाल झालेत. रुग्णांवर आता शिक्षण घेणाऱ्या परिचारिकांकडून उपचार घेण्याची वेळ आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कार्यालयांकडे 10 कोटींचा मालमत्ता कर थकित आहे. महापालिकेकडून याबाबत अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र या कार्यालयांनी थकित कर भरलेला नाही. कोट्यवधींच्या थकबाकीमुळे यंदा महापालिकेचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकरता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली, ठिय्या मांडला. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकरता नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं मोर्चा काढला, जोरदार घोषणाबाजी केली. बीडमध्ये जुनी पेन्शन योजना ज्याच्या मागणीकरता विराट मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील एक्स-रे टेक्निशियन संपावर गेलेत. एक्स-रे मिळत नसल्यानं गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर धोंडगे समर्थकांसह BRS पक्षात प्रवेश करणार आहेत. 26 मार्चला लोहा इथं चंद्रशेखर राव यांची सभा होत असून यावेळी ते पक्षप्रवेश करतील. सोलापूर महापालिकेतील आयुक्तांच्या दालनासमोर आप कार्यकर्त्यांनी धुळीनं आंघोळ करत निदर्शनं केली. अर्धवट कामांमुळे शहरात सर्वत्र धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. वारंवार आंदोलनं करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. जालन्याच्या गोलापांगरी टोलनाक्यावर गेवराई आगाराच्या यात्रा स्पेशल बसला अपघात झाला. या बसमधून 55 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 30 प्रवासी अपघातात जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणी शहरात वसमत मार्गावरील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीचं लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यवतमाळच्या पुसदमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. बोलेरो इथं शिवाजी विद्यालयामध्ये 10वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन यांच्या धाडीनंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी 13 जणांवर कारवाई करण्यात आली. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील चिकणी कसबा इथं रेतीचं अवैध उत्खनन करणाऱ्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. खोदकामामुळे गॅस पाईपलाईनला धक्का लागल्यानं गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना हिंजवडी शिवाजीनगर परिसरात घडली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाशिमच्या शेलू बाजारचे आराध्य दैवत असलेल्या श्री सती आई संस्थानच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रोत्सवात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. दीपोत्सवात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. वर्ध्याच्या खरांगणा कोंढाळी मार्गावर वाघाचं दर्शन झालंय. आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत यांनी वाघाचा वावर कॅमेरात चित्रित केलाय. गोंदियाच्या श्रीरामपूरमध्ये 3 दिवसांच्या शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. या शंकरपटात मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या बैलजोडीसह सहभाग घेतला. शर्यतीचा थरार पाहण्याकरता नागरिकांनी तुफान गर्दी केली. मुक्ताईनगरच्या उचन इथं कनिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे. या यात्रोत्सवासाठी विदर्भ खान्देश मध्य प्रदेशातील भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले.
नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी तेजस्वी यादव यांची सीबीआयच्या समन्स विरोधात याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांना 25 मार्चला सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. जम्मू काश्मीरच्या सांबा इथं मुसळधार पावसामुळे एका शाळेची भिंत कोसळली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भिंत कोसळल्यानं विजेच्या खांबाच्या तारा तुटल्या, त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. पाकिस्तानशी संबंध आणि दहशतवादी फंडिंग प्रकरणी एनआयएनं कारवाई केली आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमधील 11 ठिकाणांवर एनआयएनं छापेमारी सुरू केली आहे. उत्तराखंडच्या रुरकीमध्ये वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. ऋषभ पंतच्या गाडीला सुद्धा याच परिसरात अपघात झाला होता. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील नदीत अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बचाव पथकानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं व्यक्तीचे प्राण वाचवले. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या लष्कराचा संयुक्त युद्धसराव आहे. 5 वर्षातील हा सगळ्यात मोठा युद्धसराव असून या लष्करी सरावाला उत्तर देण्याकरता उत्तर कोरियानं सुद्धा क्षेपणास्त्र चाचणी केली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सायबेरिया दौऱ्यादरम्यान लढाऊ हेलिकॉप्टरच्या कारखान्याला भेट दिली. यावेळी पुतीन यांनी लढाऊ हेलिकॉप्टरच्या क्षमतांची माहिती घेतली, तसंच या लढाऊ हेलिकॉप्टर्समधून उड्डाणही केलं. रशिया आणि क्रिमियामध्ये मुलांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं जात असल्याचा दावा युक्रेनच्या मीडियानं केलाय. शाळकरी मुलांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ देखील युक्रेनकडून जारी करण्यात आलाय. बुलेटिनमध्ये एक महत्वाची बातमी आहे. अमृता फडणवीस यांना अडकवणारी ती मुलगी ताब्यात घेण्यात आलेली आहे. डिझायनर अनिक्षा पोलिसांच्या ताब्यात आहे. उल्हासनगरच्या तिच्या घरातून तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मलबार हिल पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. अनिक्षा हिनं आपल्या वडिलांवरील सगळ्या केसेस मागे घेण्याकरता, त्यांना सोडवण्याकरता, क्लीन चीट त्यांना मिळावी याकरता 1 कोटीची लाच देण्याचा अमृता फडणवीस यांना प्रयत्न केला होता, अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस स्थानकात केलेली आहे. त्यानुसार आज सकाळपासून अनिक्षा यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. आता अनिक्षा यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते. अनिक्षाचे वडील अनिक जयसिंघानी हे गेली अनेक महिने फरार आहेत अशी माहिती मिळते. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आपण पाहू शकतो की संशयित जे आहेत त्यांना आता घेऊन जात आहेत. हे मलबार हिलचे पोलीस आहेत आणि ज्यांनी अमृता फडणवीस यांना 1 कोटीची लाच देण्याचा प्रकार केला होता, त्यांना धमकावला होतं, ह्याच त्या संशयित आहेत. त्यांना मलबार हिल पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो की मलबार हिल पोलीस या ठिकाणी आता त्यांना घेऊन जात आहेत चौकशीसाठी. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली होती आणि राज्याच्या पोलीस यंत्रणा जाग्या झालेल्या आहेत. मलबार हिल पोलीस सध्या या महिलेला आता घटनास्थळीवरून त्यांच्या घरून आता मुंबईला घेऊन जात आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य ही जी आहेत ती न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे. या सध्या मुलीला आता मलबार हिल पोलीस उल्हासनगरहून घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत. महिला पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या तरुणीला आता घेऊन गेलं जात आहे. मलबार हिल पोलीस जे आहेत ते या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये थोडेसे अडकलेले आहेत आणि आता या मुलीला चौकशीसाठी मलबार हिल पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठं प्रकरण आहे हे राज्यातलं, कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र याच्यामध्ये होतं अशी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्याच्यामुळे राज्यातील काही राजकीय नेते याच्यामध्ये सामील आहेत का, कारण अनेकांशी संभाषण अनिल जयसिंघानी यांचं झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याच्यामुळे काही राजकारणी याच्यामध्ये आहेत का, कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. आता सध्या या संशयित मुलीला मलबार हिल पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तिला मुंबईच्या दिशेने आता घेऊन जात आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट आकाश सहनेसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.